मित्रांनो, यापूर्वी आपण समसंख्या आणि विषम संख्या यांची माहिती घेतली आहे. आता संख्यांचा पुढील प्रकार आज आपण शिकणार आहोत, तो म्हणजे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. तर सर्वप्रथम आपण पाहूया मूळ संख्या. मग मूळ संख्या कशाला म्हणायचं? तर एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला एक किंवा तीच संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. निशेष भाग म्हणजे पूर्ण भाग जाऊन बाकी शून्य उरणे. मग प्रत्येक संख्येला एकाने तर भाग जातच असतो आणि या व्यतिरिक्त तीच संख्या हीच फक्त तिचा विभाजक असेल तर ती संख्या मूळ संख्या असते. मग 2 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7 या मूळ संख्या आहेत. अशा प्रकारे 2 ते 100 मधील मूळ संख्या इथे लिहिलेल्या आहेत. त्या तुम्ही पाठ करून ठेवल्या तर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तुम्हाला त्या उपयुक्त ठरतील. आता या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर 2 ही एकमेव समसंख्या आहे, बाकीच्या मूळ संख्या ह्या सर्व विषम संख्या आहेत. आणि 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या असतात. त्यानंतर आपण पाहूया संयुक्त संख्या. मग संयुक्त संख्या कशाला म्हणायचं? तर ज्या संख्येला एक व तीच संख्या याशिवाय इतरही संख्यांनी निशेष भाग जातो, म्हणजे इतरही संख्या तिच्या विभाजक असतात, तेव्हा त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 9, मग 9 कशाने भाग जातो? तर 1, 3, 9. मग अशा प्रकारे 1 ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या आहेत? तर त्या 74 आहेत. आणि 1 ही संख्या मात्र मूळही नाही आणि संयुक्तही नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे आज आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांच्याविषयी माहिती घेतलेली आहे.